NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। गंसोली गाँव आणि तलवली गाँव यामध्ये कोणती सुविधा नाही आहे। तर घनसोली गावासाठी मार्केट, गार्डन, उद्यान जे प्लॉट आहे त्याचे मी हस्तांतरणासाठी आयुक्तांकडे मागणी केली आणि आयुक्तांनी मला पॉझिटिव्ह असं उत्तर दिलेलं आहे। आमदार गणेश नाईक आणि पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामध्ये पार पडलेल्या या आठवड्यातील बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक 27 चे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील आणि प्रभाग क्रमांक 28 च्या माजी नगरसेविका मोनिका पाटील यांनी घनसोली गावातील विविध समस्यांना अनुसरून आयुक्तांना पत्र दिले व लवकरात लवकर समस्या सोडवण्याची मागणी केली। आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माजी नगरसेविका मोनिका पाटील यांनी सांगितले की घनसोली नोड नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित होऊन 4 वर्ष झाली तरी अद्यापही या नोडमध्ये भौतिक सुविधांचा वानवा आहे। त्यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 28 मध्ये भूखंड क्रमांक 85 हा नागरी सुविधांसाठी आरक्षित आहे, परंतु नोडल हस्तांतरण होऊन देखील भूखंड अद्यापही पालिकेला हस्तांतरित झालेले नाहीयेत, त्यामुळे सदर भूखंड पालिकेकडे हस्तांतरित करून मार्केट, गार्डन यांची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यावी। मी माझ्या घनसोलीची समस्या मांडली। एक म्हणजे घनसोली विभागाचं हस्तांतरित होऊन घनसोली नोडचं हस्तांतरित होऊन 4 वर्ष पूर्ण झाली। यामध्ये माझ्या प्रभाग 28 काही प्लॉट होते, सेक्टर 21 प्लॉट नंबर 85, तर त्यामध्ये काही नागरी सुविधांसाठी प्लॉट आहेत, यामध्ये मैदान, उद्यान, गार्डन आहे, परंतु 4 वर्षापासून नोड हस्तांतरणानंतरही ते प्लॉट हस्तांतरित झालेले नाही। तर गेल्या कित्येक वर्षापासून मी आणि माझे पती लक्ष्मीकांत पाटील आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु अजूनही त्यांचं हस्तांतरित झालेलं नाही। त्यामुळे घनसोलीमध्ये मार्केट नाही आहे, उद्यान नाही आहे, आपला शाला किंवा खेळण्यासाठी मैदान नाही आहे। घनसोली गाव आणि तलवली गाव यामध्ये कोणती सुविधा नाही आहे। तर घनसोली गावासाठी मार्केट, गार्डन, उद्यान जे प्लॉट आहे त्याचे मी हस्तांतरणासाठी आयुक्तांकडे मागणी केली आणि आयुक्तांनी मला पॉझिटिव्ह असं उत्तर दिलेलं आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की घनसोलीमध्ये मार्केटची सुविधा उपलब्ध नाही आहे, मागील कित्येक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून मार्केटची मागणी ही केली जात आहे। मार्केटसाठी भूखंड उपलब्ध आहेत, त्यामुळे लवकरात लवकर सदर भूखंडांवर मार्केटचे निर्माण करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। घनसोलीमध्ये एकही अधिकृत असं मार्केट नाही आहे, तर गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही मार्केटसाठीही पुरावा करत आहोत, परंतु फेरीवाल्यांचे जे वाढती फेरीवाल्यांची जी संख्या आहे त्याच्यामुळे हे घनसोली गावाला विद्रूप असं भयानक असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। घनसोली गाव हे एक स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे, परंतु त्यामध्ये खूप अशा असुविधा आहेत आणि लोकांना त्याचा आपण फायदा देऊ शकत नाही। तर मी घनसोली गावासाठी जी मार्केटची जी व्यवस्था आहे त्याचीही मागणी केली, प्लॉट मार्केटचे आहेत उपलब्ध, तर ते लवकरात लवकर हँडओव्हर करून आयुक्त साहेबांना अशी विनंती केली की लवकरात लवकर आम्हाला ते उपलब्ध करून द्यावेत। वाशी येथे ज्या प्रकारे नाल्यावर स्लॅब टाकून पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे घनसोली येथील पावसाळी नाल्यावर देखील एका साईडला पे अँड पार्क आणि दुसऱ्या ठिकाणी मार्केटचे गाळे बांधले तर निश्चितच याचा फायदा प्रभाग क्रमांक 27, 28 आणि 29 नागरिकांना होईल व पालिकेला यामधून महसूल देखील प्राप्त होईल। या संदर्भातही त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले। घनसोली गावाच्या सुरुवातीला एक नाला आहे, अर्जुनवाडीजवळ तो एक नाला आहे, तर त्या नाल्या तो नाला पावसाळी नाला आहे, बंद करणे शक्य नाही, परंतु जर त्या नाल्यावर आपण स्लॅब टाकला दोन्ही बाजूनी, आवश्यकतेनुसार स्लॅब टाकला आणि दोन्ही बाजूनी जर एका साईडला पे अँड पार्क आणि एका साईडला मार्केटसाठी गाळे जर बांधले तर आम्हाला प्रभाग क्रमांक 27, 28 व 29 या तिन्ही प्रभागांना खूप असा फायदा होणार आहे।
एका साईडला पार्किंग बे समविषम पार्किंग असेल, त्यामुळे आपल्याला नोव्हेंबरले महसूलही उपलब्ध होईल. असा प्रकारचा जो प्रस्ताव आहे तो सेक्टर 17 वाशी इथे झालेला होता, तर आमच्या घनसोली गावातही होऊ शकतो. त्यासाठी नाल्याची पुनर्बंदी बांधून नाल्याची रुंदी उंची वाढवून नाला म्हणजे पुन्हा बांधण्यात यावा असे मी आयुक्त साहेबांना आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांना विनंती केली. आणि त्यांचं मला असं होकार आलेलं आहे की लवकरात लवकर आपण त्या संदर्भात चर्चा करून कारवाई करू. ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज.